सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडून खंडणीची रक्कम घेण्यासाठी तिघे जण राळेगाव येथे फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचून एका विधी संघर्ष बालकासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरण करून दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडून खंडणीची रक्कम घेण्यासाठी तिघे जण राळेगाव येथे फिरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे, तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अन्य साथीदारांच्या मुसक्या धामणगाव रेल्वे व अन्य ठिकाणाहून आवळल्या. अपहरण करून दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आणला. सई सत्यनारायण रेड्डी असे सावकाराचे नाव आहे. ते 22 जूनला वसुली करून घरी जात असताना राळेगाव येथील मंगर कार्यालयाजवळ सहा जणांनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकीसह अपहरण करून जबरीने 1,25,000 रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर देखील वेगवेगळ्या मोबाईलवर फोन करून जीवे मारण्याच्या व परिवाराला त्रास देण्याच्या धमक्या देऊन 5 लाखाच्या खंडणीची मागणी केली. 15,800 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या सावकाराने गुरुवारी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कलम 364, 395, 387 बांधवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे निर्देश LCB पथकाला दिले. त्यावरून पथकाने तांत्रिक बाबीचे अवलोकन करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान 3 जण खंडणीची रक्कम घेण्यासाठी राळेगावात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तत्काळ सापळा रचून खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेले तेजस संतोष भेंडारकर राहणार सिंगानिया नगर यवतमाळ, पृथ्वी देवीदास पवार यांच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला गटनास्ते ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अन्य आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली.